भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाच्या निमित्ताने ज्या पद्धतीने 200 वर्षाच्या स्मृतीनिमित्त भीमा कोरेगावला सर्व बहुजन समाज आणि विशेष करून संभाजी ब्रिगेड, सर्व दलित संघटना, बॉम्ब सेफ अशा महाराष्ट्रातल्या जवळजवळ 240 संघटना एकत्र येऊन हा शौर्य दिन साजरा केला गेला. परंतु त्याच्यामध्ये काही प्रतिगामी शक्तींनी या शौर्यदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा मी निषेध करतो. त्याचबरोबर भीमा कोरेगाव हा जो लढा आहे, ज्या लढ्यामुळे पेशवाई संपली आणि त्याच्यानंतर जी आधुनिक राजवट सुरू झाली, ती ब्रिटिशांची असेल आणि त्याच्यानंतर स्वतंत्र भारताची असेल, हा त्या भीमा कोरेगाव लढाईचा परिणाम आहे, ज्याच्यामुळे आज आपण एक नागरिक म्हणून सन्मानाने या देशामध्ये जगतो. या भीमा कोरेगावच्या लढाईच्या निमित्ताने ज्या गोष्टी समोर आल्या, त्याच्यामध्ये भीमा कोरेगावच्या स्तंभावरती जे शहीद लोकांचे नावं लिहिले आहेत, त्याच्यामध्ये 18 महार आहेत, 16 मराठे आहेत, 8 राजपूत आणि इतर हिंदू आहेत, 2 मुसलमान आहेत आणि 1 पारिया जातीचा माणूस आहे. अशा पद्धतीने ही सर्वसमावेशक लढाई होती, पण उद्देश एक होतं की माणसाला अस्तित्व नाकारणारे, जगणं नाकारणारी जी समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था अस्तित्वात होती, ती व्यवस्था त्या लढाईच्या निमित्ताने नाकारली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या स्तंभाला भेट दिली, त्यावेळेला सांगितलं होतं की अशी व्यवस्था निर्माण झाली नसती तर या शहीदांना किंवा या सैनिकांना स्वजनांविरुद्ध लढाईची वेळ आली नसती, असा उदात्त विचार बाबासाहेबांनी त्यांच्या भेटीनंतर मांडलेला आहे. म्हणजे जर समाजव्यवस्थेमध्ये विषमता असेल आणि विषमता कर्मठपणे राबवली जात असेल तर त्याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागतात, आणि त्याकरता हा लढा लढला गेला. त्या स्मृती चाळवण्यासाठी, त्याच्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी ज्या पद्धतीने हे 200 वर्षाचं अभियान आयोजित केलं, या 200 वर्षाच्या अभियानामधून जर बहुजनांनी प्रेरणा घेतली तर आज अस्तित्वात असलेली पेशवाई केंद्रात आणि राज्यात यांना धोका निर्माण होऊ शकतो, बहुजनांमध्ये ती जागृती निर्माण होते. हा दहक प्रतिगामी शक्तींना होता, आणि म्हणून प्रतिगामी शक्तींनी अशा पद्धतीने षड्यंत्रपूर्वक हा हल्ला केलेला आहे. तिथे आलेल्या लोकांना त्याचा प्रचंड त्रास झाला, त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा जीव पट गेला, आणि सर्व महाराष्ट्रामध्ये आज तणावपूर्ण वातावरण आहे. आज ज्या पद्धतीने जामनेरमध्ये अतिशय शांतते आणि नम्रपणे लोकांना बंदचं आवाहन केलं आहे, याबद्दल मी सर्व संघटनांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. परंतु आज जामनेरमध्ये हे आवाहन करत असताना जेवढा पोलीस बंदोबस्त इथे होता, तेवढासुद्धा पोलीस बंदोबस्त भीमा कोरेगावमध्ये ज्यावेळेला 4-5 लाख लोक जमा झाले, शासनाने ठेवण्याचं औचित्य दाखवलेलं नाही. त्यामुळे शासनाला कदाचित हे असं अभिप्रेत असेल किंवा अपेक्षित असेल की असं काहीतरी घडावं, परंतु जो संयम दलित जनतेने आणि पुरोगामी मंडळींनी पाळलेला आहे त्याचंसुद्धा कौतुक करण्यासारखं आहे. तर शासनाच्या या कचखाऊ धोरणाच्या अशा पद्धतीने अवसानघातकी धोरणाचा निषेध करतो, आणि त्याचबरोबर या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो, आणि लोकांनी जो संयम, शांतता आणि विनयशीलपणा दाखवलेला आहे त्या सर्व सहभागी लोकांचा अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद.